काही नाही, बॉल फिरत बसली. सध्या शाळा बंद, क्लास बंद, मित्र बंद, मैत्रिणी बंद, आणि तेवढंच काय बाहेर जाणं सुद्धा बंद, गार्डन मध्ये जाणं सुद्धा बंद. या कोरोनामुळे सगळंच बंद झालं. मग आम्ही काय करायचं, आम्ही जगायचं कसं, आम्ही बघितलेल्या स्वप्नांचं काय? खर तर यांच्यामुळे सगळ्यांच्या डोक्याला शॉक लागलाय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा इंद्रदेव शेतकऱ्यांवर भडकले. ते म्हणाले, पुढचे 12 वर्ष पाऊस पडणार नाही. तेव्हा शेतकरी नाराज झाले. त्यांनी इंद्रदेवांची माफी मागितली. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, जेव्हा भगवान शंकर डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस पडेल. तेव्हा सगळे शेतकरी भगवान शंकराकडे गेले. ते म्हणाले, प्लीज तुम्ही डमरू वाजवा. त्याच्याकडे पाहून हसायचा.